हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी जुलै महिन्यात पावसाचे जोरदार हजेरी लावली, त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत होते. काल रात्री अकोल्यात झालेल्या पावसाने काटीपूर्णा धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने आज सकाळी धरणाचे दोन वक्रद्वार उघडावे लागले. अकोला जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. मात्र अकोला शहराला पाणी पुरवठा करणारा काटीपूर्णा प्रकल्प क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने प्रकल्प सध्या 83% भरल्याने या प्रकल्पाचे 2 वक्रद्वार प्रत्येकी 30 सेंटीमीटर उघडण्यात आले आहेत. या दोन्ही वक्रद्वारातून 46.11 घनमीटर पाण्याचा विसर्ग नदी पात्रात होत आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. जुलै महिन्यात हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला, त्यामुळे अकोला जिल्ह्यातील नदी नाले दुधडी भरून वाहत होते. जोरदार पावसामुळे लहान मोठ्या प्रकल्पाच्या जलसाठ्यात चांगली वाढ झाली होती. त्यामुळे काल रात्री झालेल्या पावसामुळे काटीपूर्णा धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. जुलै महिन्यातच अकोला शहराला पाणी पुरवठा करणारे काटीपूर्णा धरणाची पातळी वाढल्याने शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली, तर रब्बी हंगामातील पिकांचीही चिंता शेतकऱ्यांनी मिटली आहे. विशाल कुलकर्णी, सहायक कार्यकारी अभियंता, आज दिनांक 31 जुलै 2022 रोजी काटीपूर्णा प्रकल्पाचे, जे आपण काटीपूर्णा प्रकल्प जे आपण लाईफलाईन म्हणतो अकोला जिल्ह्याची, त्या प्रकल्पाचे एकूण 2 वक्रद्वारे आपण 1 फुटाने उघडलेली असून त्यातून जवळपास 1628 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू केलेला आहे. काल रात्री आपल्या धरण क्षेत्रामध्ये एक चांगल्या पावसाची नोंद झाली. जवळपास 63 mm पाऊस इतका नोंदवला गेला धरण क्षेत्रात, त्यामुळे एक लक्षणीय वाढ अशी दिसून आली होती प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात. त्यामुळे आज आपण पाणी विसर्ग करण्याचा निर्णय घेतला काटेपूर्णा प्रकल्पातून. तरी नदीकाठी राहणाऱ्या सर्व गावकऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी सतर्क राहावे व प्रशासनामार्फत व हे जे धरणातलं पाण्याचा जो विसर्ग आहे तो कमी जास्त केला जाऊ शकतो व त्याबद्दल वेळोवेळी आपल्याला सतर्क करण्यात येईल, त्यामुळे आपण सगळ्यांनी सावध राहावे. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.